शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भोज प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ कटिबद्ध, चर्मा राधगोंडा पाटील यांचे प्रतिपादन। भोज येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 104वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भोज प्राथमिक कृषी पत्तीन संघ कटिबद्ध, चेअरमन अदगोंडा पाटील यांचे प्रतिपादन। भोज प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ ही जिल्ह्यातील एक आदर्श सहकारी संस्था असून या संस्थेला 104 वर्षाची परंपरा लाभली आहे। या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन अदगोंडा पाटील यांनी केले। ते भोज तालुका निपाणी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या 104वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवाल वाचनात बोलत होते। पुढे चेअरमन पाटील म्हणाले की संघाची सभासद संख्या 2520 आहे। शेअर भांडवल 1,25,14,000 रुपये, निधी 1,61,47,000 रुपये, ठेवी 13,89,40,000 रुपये, जिल्हा बँक कर्ज 5,84,59,000 रुपये, तर सभासदांना 11,99,06,000 रुपयांचे कर्ज वितरण केले असून संस्थेला अहवाल साला 48,88,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे। सभासदांना 20% लाभांश देणार असल्याचे सांगितले। ಐವತ್ತಾರು ಜನರನ್ನು ರಾಜೀನಾಮೆ ಹಾಗೆ ಮಯತ ಕಾರಣದಿಂದ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ಸಿ ವರ್ಗದ ಒಟ್ಟು ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ 633 ಇರುತ್ತು। ಪ್ರತಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ 80 ಜನರು ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು 9 ಜನ ಮಯತ ಹಾಗೂ ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಷೇರು ಬಂಡವಾಳ ವರದಿ ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ಎ ವರ್ಗದ ಹಾಗೂ ಸಿ ವರ್ಗದ ಸದಸ್ಯರ ಪಾವತಿಯಾದ ಒಟ್ಟು ಷೇರು ಬಂಡವಾಳ 1,25,14,280 ಇದ್ದು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 17,53,100 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿರುತ್ತದೆ। ನಿಧಿಗಳು ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ನಿಧಿಗಳು 1,61,47,868.71 ಇದ್ದು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 24,46,767.27 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿರುತ್ತದೆ। ಠೇವುಗಳು ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಒಟ್ಟು ಠೇವು 13,89,40,638.19 ಇದ್ದು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 3,41,19,19,196.58 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ। ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ತಮ್ಮ ಹೆಚ್ಚಿನ ಉಳಿತಾಯವನ್ನು ಸಂಘದ ಮೂಲಕ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಸಂಘದ ಸರ್ವತೋನ್ಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಸಹಕರಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ। ಶಿಲ್ಕು ಹಣ ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಠೇವುದಾರರ ಮತ್ತು ಸಾಲಗಾರರ ಬೇಡಿಕೆ ಪೂರೈಸಿ ವಿವಿಧ ಬ್ಯಾಂಕು ಹಾಗೂ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಮುದ್ದತ್ತು ಠೇವು, ಉಳಿತಾಯ ಠೇವು ಹಾಗೂ ಚಾಲ್ತಿ ಠೇವುಗಳ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ಸೇರಿ ಒಟ್ಟು 8,41,98,228.32 ಹಣವನ್ನು ಕಾಯ್ದಿರಿಸಲಾಗಿರುತ್ತದೆ। ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ದಿ ಬಿಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಷೇರು ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ನಿಧಿ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ಇಫ್ಕೋ, ಕ್ರಿಪ್ಕೋ, ಶ್ರೀ ಎಚ್ಎಸ್ಎಸ್ಕೆ ನಿಪ್ಪಾಣಿ, ಟಿಎಪಿಸಿಎಂಎಸ್ ನಿಪ್ಪಾಣಿ, ಕ್ರೀಡಾ ಉತ್ತೇಜನ ಹಾಗೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಚಂದರ್ಗಿ, ಸಹಕಾರಿ ಯೂನಿಯನ್ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿಯ ಷೇರುಗಳಲ್ಲಿ ಸೇರಿ ಒಟ್ಟು 1,75,29,712.96 ಹಣವನ್ನು ಗುಂತಾವಣೆ ಮಾಡಲಾಗಿರುತ್ತದೆ। ಸದಸ್ಯರ ಸಾಲಗಳು ವರದಿ ವರ್ಷಾಂತಕ್ಕೆ ತಂಬಾಕು ಅಡವು ಸಾಲ, ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಖರೀದಿ ಸಾಲ, ಜಾಮೀನು ಸಾಲ, ಠೇವಿನ ಮೇಲೆ ಸಾಲ, ಮಾಧ್ಯಮಿಕ ಸಾಲ ಹಾಗೂ ಡಿಸನ್ ಕಿಸಾನ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸಾಲ ಸೇರಿ ಒಟ್ಟು 11,99,699,669 ಬರ್ತಕ್ಕದ್ದು ಇದ್ದು ಕಿಸಾನ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸಾಲ ತಂದು ಇದೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 8,38,54,59,509,500 ಡಿಸನ್ ಕಿಸಾನ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸಾಲ ದಿ ಬಿಡಿಸಿಸಿ ಪಾವತಿ ಶೇಕಡಾ ವಿಭಾಗ। प्रथमतः अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वार्षिक सभेस सुरुवात करण्यात आली। यावेळी संघाचे सेक्रेटरी राजगोंडा पाटील यांनी स्वागत करून नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले। 6,44,73,185 ಅದೇ ರೀತಿ ಕೊಡತ ಬಾಬು 3,21,67,12.40 ಒಟ್ಟು 26
रूपये तुम्हें अदे रीति असैट्स आस्ति कोई मूर्ण कैशल को लक्ष नूर सविद आरूर रूपये पैसे बैंक शील को एर कौटि लक्ष एपत्मू सविद रूपये मूव पैसे अदे रीति गुंतवण लक्ष तुम सविद मुनूर तोबई रूपये तोार पैसे सदस्य साल हन तोत् लक्ष आर सविद रूपये या वार्षिक सभेमध्ये काही सभासदांनी शिक्षण निधीतून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा, तसेच सी वर्ग असलेल्या सभासदांचे रूपांतर वर्गात करावे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर चेअरमन अदगोंडा पाटील यांनी सूचनांचा विचार करण्याची ग्वाही दिली. या सभेस व्हाईस चेअरमन इंद्रायणी माने, संचालक प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, राजू कडोले, भाऊसाहेब पाटील, भरत गुरव, सहदेव नाईक, रंजना मुराबट्टे, राजेंद्र माने, धनश्री कुपानहट्टे, सचिन केस्ते, डॉक्टर बी ए माने, भरत कुपानहट्टे, रमेश पाटील यांच्यासह मान्यवर सभासद, कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.